मंडळी नमस्कार. नेहमीप्रमाणे दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता यंगिस्तान आणि माधवबाग प्रस्तुत हेल्थ टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हेल्थ टॉकच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची काळजी खरं तर माधवबाग आपल्यासाठी घेत आहे आणि म्हणूनच प्रत्येक विषय आणि त्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने आपण इथे चर्चा करतोय. माधवबागचे डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला विविध उपाय सांगतायत की आपल्या सगळ्या आयुष्याच्या दृष्टीने एक मंत्र देत आहेत, जो मंत्र आपण प्रत्यक्षात अंमलात आणायला हवा आणि त्या दृष्टीने जर आपण काळजी केली आणि त्या दृष्टीने जर आपण काळजी घेतली खऱ्या अर्थाने तर मला असं वाटतं की आपल्या आरोग्याचे प्रश्न खूप सोपे होऊन जातील. माधवबाग या दृष्टीनेच प्रयत्न करत आहे आणि यंगिस्तानची साथ निश्चितच माधवबागच्या या संपूर्ण उपक्रमाला आहे. आणि आपल्या सगळ्यांमध्येच आता प्रतिकार शक्ती वाढणं ही काळाची गरज झालेली आहे. त्याच अनुषंगाने आजचाही विषय आपण याची चर्चा करणार आहोत. खरं तर नेहमीच म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण या प्रिव्हेन्शनकडे आपण फारसे लक्ष देत नाही. आज याच प्रिव्हेन्शनचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, तज्ज्ञ मंडळी आपल्या सोबत आलेली आहेत. आपण परिचय करून घेऊया. माधवबाग वेलनेसच्या सिनियर जनरल मॅनेजर डॉक्टर वैभवी वागचौरे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर वैभवी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, थँक्यू. आणि त्याचबरोबर माधवबागचे फिटनेस गुरु विश्वास वालावलकर हे देखील आपल्या सोबत आहेत. विश्वास सर, नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. खर तर गेली 20 वर्ष तुम्ही या फिटनेसच्या क्षेत्रामध्ये आहात आणि अनेक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रेनिंग देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडूनही मोलाचा सल्ला घ्यायचा आहे. आणि खरंच आहे, रोजच्या जगण्यात कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण करायला हव्यात पण आपण करत नाही. डॉक्टर वैभवी, मला असं वाटतं की आपण याच मुद्द्यापासून सुरुवात करूया की नेहमीच म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन, काळजी घ्या, काय काही होऊ नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पण ही काळजी कशी घ्यायची हेही खरं तर लक्षात येत नाही कितीदा तरी. आणि म्हटलं जातं पण प्रत्यक्षात अंमलात आणलं जात नाही. तर काय करावं नेमकं या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आणि सगळ्यांनी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? खरोखर अगदी छान तुम्ही विचारलं, कारण हीच काळाची गरज आहे मॅडम. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही युक्ती की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि खरोखर करतो का हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर उत्तर मात्र अगदी असं कन्फ्युझिंग आपल्याला दिसेल. पण आयुर्वेदात ना मुळात आधीपासूनच सांगण्यात आलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, म्हणजे जी व्यक्ती स्वस्थ आहे तिचं आधी स्वास्थ्य सांभाळूया, तिला आजारात जाण्याच्या आधी आपण वाचवूयात, आणि मग जी आजारी व्यक्ती आहे की जिला ऑलरेडी काही डिझीज झालेला आहे त्याला आपण ट्रीटमेंट किंवा चिकित्सा तिथे करू शकतो. आता मुळात हा जो मुद्दा आहे. आणि आता दुपारीच इनफॅक्ट मी एक सुंदर KEM हॉस्पिटलमध्ये चित्रफित झालेली एक फिल्म पाहत होते, साखरेपेक्षा गोड असं त्याचं नाव आहे. आणि खरोखर हा म्हणजे इतकं सुंदर नाव आहे. आणि याच्यात असंच सांगितलेलं आहे की खरोखर आज जे वेगवेगळे व्याधी होत आहेत या व्याधी होऊ नये यासाठी घेतली जाणारी काळजी ती न घेतली जाता आपण इनफॅक्ट स्वतःला खूप जपतोय. स्वतःला अगदी लहान लहान गोष्टी की ज्यातून खरोखर आपली इम्युनिटी वाढू शकेल कदाचित, त्या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर ठेवतो. म्हणजे ताप आला की पटकन क्रोसिन घेतली आणि तो ताप सेटल केला. तर खरोखर ही गोष्ट जी चुकीची होतीये तीच पुढाकाराने माधवबाग करत आलेला आहे आणि पुढेही करणार आहे. मोठ्या जे आजार आहेत नॉन कम्युनिकेबल डिझीजेसचे, जसं हार्ट डिझीज आहे, ओबेसिटी, डायबिटीज, या सगळ्या आजारांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या आजारांना होण्याच्या पूर्वीच जर आपण काळजी घेतली तर खरोखर हे आजार आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स आपण वाचवू शकतो. आणि म्हणूनच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती आज आम्ही सगळ्यांची गप्पा मारण्यासाठी इथे आलेलो आहोत. नक्कीच. मला वाटतं डॉक्टर, म्हणजे रोगाच्या मुळाशी आपण जातच नाही. म्हणजे अनेकदा सर्दी झाली, खोकला झाला, थोडासा ताप आला की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे क्रोसिन घ्यायची आणि तो दडपून टाकायचा. तर हे न करता रोगाच्या मुळाशी जाणं हे महत्वाचं आहे आणि ते आपल्याला करायला हवं. मग त्याच्यासाठी आपली रोजची जीवनशैली बदलायला हवी का? नेमकं काय सांगाल, म्हणजे रोजच्या जगण्यात काय गोष्टी आम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत म्हणजे हे प्रिव्हेन्शन शक्य आहे, त्याबद्दल सांगा ना आम्हाला. अगदी 3 शब्दांमध्ये माझं उत्तर आहे इथे. रोजच्या जीवनशैलीमध्ये पहिलं आहार, दुसरं व्यायाम आणि तिसरी आपली विश्रांती. या 3 गोष्टींना जरी आपण प्रत्येकाने जपलं
तरी आपण या अनेकविध आजारांपासून स्वतःला दूर शकू शकतो. बरेचसे आजार हे इथूनच जातात, म्हणजे चुकीचं खाल्लं, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी खाल्लं की आहार हा त्यातला महत्वाचा एक घटक ठरतो की आजारांना निमित्त देण्याचं. आता दुसरा जो भाग आहे तो आहे व्यायाम, आणि इथे एक्सपर्ट आहेत विश्वास सर, तर तो बॉल मी त्यांच्याकडे फेकते. आणि तिसरा जो विषय आहे की विश्रांतीचा, आज आपण म्हणतो स्ट्रेस वाढलेला आहे, पण ही विश्रांती म्हणजे नुसती झोपेची विश्रांती मला पुरेशी आहे का, तर नाही. या विश्रांतीसाठी झोपेसोबतच अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आज विसरून गेलेलो आहोत, तर त्या विसरलेल्या गेलेल्या गोष्टींना जर आपण आपल्या जवळ आणलं तर ही विश्रांती शरीराची, मनाची आणि आपल्या विचारांची आपण नक्कीच साधू शकतो. नक्कीच एक छोटासा पॉज घेण्याची गरज आहे असं म्हणूया पाहिजे तर आपण, कारण इतकं जग धावतंय आणि जगाबरोबर आपण धावतोय. अर्थात सध्या कोरोनाने हा एक पॉज आपल्याला दिलाय, तर या पॉजचा एक चांगला वापर सुद्धा करता येईल. थोडस आपल्याकडे बघता येईल, थोडस आपल्या आत डोकावून बघता येईल, आपल्या मनाची विश्रांती आपल्याला मिळते का तेही बघता येईल, आणि ऑफकोर्स आपल्या शरीराचा फिटनेस जो सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे ते सुद्धा सांभाळता येईल. विश्वास सर मला सांगा की रोजच्या जगण्यात खरंच व्यायामाची इतकी गरज आहे का, म्हणजे प्रत्येकाला गरज आहे का? आपण म्हणतो की अमुक एक आजार झाला तर अमका व्यायाम करा, अमुक एक झालं तर तमका व्यायाम करा, पण मग रोज ज्याला काहीच होत नाहीये, जो फिट आहे एका दृष्टीने, त्यालाही या फिटनेससाठी व्यायामाची गरज आहे का? सो याचं उत्तर आपल्या घरामध्येच आहे. आपण जर आपले आई वडील किंवा आजी आजोबा बघितले तर ते कित्येक वर्ष फार हेल्दी आयुष्य जगले. त्याचं एक मोठं रिझन असं होतं की त्यांना जगायला फिजिकल एफर्ट्सची गरज होती. सो त्यांना वेगळा व्यायाम करायची गरज नव्हती, पण त्यांचं फिजिकल एक्झर्शन किंवा एफर्ट्स एवढे होते की त्यामुळे ते इतके वर्ष हेल्दी आयुष्य जगू शकले. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली काय झालेलं आहे, आपल्या सोयी सुविधा वाढलेल्या आहेत आत्ता आपल्याला, आणि त्याचे परिणाम आपल्या बॉडीवर होत आहेत आणि आपलं फिजिकल एफर्ट्स कमी झालेले आहेत. आणि आत्ता जसं वैभवी मॅम बोलल्या की व्यायाम किंवा तीन शब्दांमध्ये त्यांनी आपलं जीवन एक्सप्लेन केलं, त्यातला एक व्यायाम असा प्रकार आहे की आत्ता त्याची नीड झालेली आहे की आपण वेगळा वेळ काढून तो व्यायाम करायची गरज आहे. हे व्यायामाचे फायदे बरेच आहेत. आत्ता आपलं लंग्स आणि हार्टची कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करणं, म्हणजे बेसिकली जे कार्डिओ रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असतील किंवा हार्टचे प्रॉब्लेम असतील ते दूर ठेवणं. ऑफकोर्स आपण जर व्यायाम केला तर आपलं ओबेसिटी किंवा जे फॅट डिपॉझिशन होत असतं ते कमी होतं, आपलं ओबेसिटी मॅनेजमेंटसाठी याचा फायदा होतो. अपार्ट फ्रॉम दॅट स्ट्रेन ट्रेनिंगचे खूप सारे फायदे आहेत. आपला बेझल मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतो, त्यामुळे आपला मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे परत फॅट डिपॉझिशन कमी होतं. स्ट्रेंथमुळे आपल्या अख्ख्या स्ट्रक्चरला स्टेबिलिटी मिळते, आपल्या जॉईंट्सचा लोड कमी होतो, आपले जी हाड ठिसूळ झालेली असतात वयाप्रमाणे ती मजबूत व्हायला मदत होते. असे बरेचसे त्याचे फायदे व्यायामाचे आहेत. आणि जसं आता आपण प्रिव्हेन्शनच्या गोष्टी करतो आहोत, त्यामुळे व्यायाम हा रोजच्या रोज करण्याची गरज आहे आणि ते आपल्या रुटीनचा एक पार्ट असला पाहिजे. आणि आपलं तेच एक उद्देश आहे की आपण जर चांगला आहार, चांगला व्यायाम आणि चांगली विश्रांती घेऊ शकलो आणि हे आपण जर असं आयुष्य जगू शकलो तर कित्येक आजारांना, जो आपल्या जीवनशैलीमुळे किंवा लाईफस्टाईलमुळे झालेले आजार आहेत, त्यांना आपण नक्कीच अवॉइड करू शकतो. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की तुमचा या क्षेत्रातला अनुभव खूप दांडगा आहे, म्हणजे विशेषतः अनेक क्रिकेटर्स ना, सध्या क्रिकेट फीवर आहेच आयपीएलमुळे, सो त्याच्यामुळे अनेक क्रिकेटर्स ना किंवा ऍथलीट्स ना तुम्ही खरं तर ट्रेनिंग दिलेलं आहे. सो मला असं वाटतं की तुमच्या अनुभवाबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल, तुमचा अनुभवही आमच्याशी शेअर करा, आणि तुम्ही कुणाकुणाला ट्रेनिंग दिलंय, कसं कसं ट्रेनिंग दिलंय त्याबद्दल पण ऐकायला आम्हाला निश्चित आवडेल. तर माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी क्रिकेटर होतो मुंबईमध्ये आणि मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलो, आणि माझं नशीब खूप चांगलं होतं की ज्यांच्यावर मी खेळलो ती सगळी मोठी नावं होती, म्हणजे संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, सलील ओंकोला, असे सगळे मोठी लोक त्यावेळेला माझ्याबरोबर खेळत होती आणि त्या टीमचा मी एक पार्ट होतो. त्यामुळे स्पोर्ट्स किंवा व्यायाम हा माझ्या रक्तामध्येच ऍक्च्युअली होता आणि ते माझं क्रिकेट करिअर संपल्यानंतर मला असं वाटलं की आपण ह्याच फील्डमध्ये उभं राहिलं पाहिजे परत. आणि 20 वर्षापूर्वी जेव्हा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग हा शब्द देखील कोणाला माहित नव्हता, म्हणजे बेसिकली आपल्याला सायंटिफिक वे मध्ये कसं ट्रेन करता येईल ऍथलीट्सना आणि जनरल लोकांना, हा तो कॉन्सेप्ट आहे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचा. तर त्या 20 वर्षापूर्वी मी त्या फील्डमध्ये उतरलो
आणि त्यानंतर मी बरेचसे क्रिकेटर्स म्हणजे मी बीसीसीआय बरोबर बरेच वर्ष काम केलं, 10 वर्ष काम केलं. ओके. त्यामुळे मी इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप टीम ट्रेन करणं, इंडिया 16 ची टीम ट्रेन करणं, इंडिया वुमेन्सना ट्रेन करणं, इंडिया ए ची टीम ट्रेन करणं, त्या दरम्यानच्या काळात बरेचसे आपले क्रिकेटर्स होते लाईक द्रविड, सेहवाग, झहीर खान, इरफान पठाण, ती सगळी लोक त्यांना मी ट्रेन करत होतो. आजच्या टीम मध्ये आपण जर विचार केला तर मग बुमरा, पंड्या, अजिंक्य रहाणे सगळे माझे कधी ना कधी माझ्या अंडर ट्रेन होऊन गेलेले आहेत. सो अपार्ट फ्रॉम दॅट मी आता बरेचसे बाकीचे इंटरनॅशनल ऍथलीट्स पण ट्रेन करतो. याच्यामध्ये मनिका बत्रा, शीज इंडिया नंबर 1 टेबल टेनिस प्लेअर, ऋतुजा भोसले जी इंडिया नंबर 3 टेनिस प्लेअर आहे, शिरील लिम्बे इंडियाची बास्केटबॉलची कॅप्टन आहे, असे आरसीएस आहेत, शूटर्स आहेत, असे बरेचसे प्लेयर्स माझ्याकडे येतात ज्यांना आपण टेस्ट करतो, असेस करतो आणि ट्रेन करतो आणि ट्रीट करतो. सो हा माझा गेल्या 20 वर्षाचा प्रवास आहे. बरोबर बरोबर. आणि मला असं वाटतं की हा खूप मोठा आणि अत्यंत महत्वाचा असा विषय आहे, कारण इतक्या सगळ्या क्रिकेटर्सना ट्रेनिंग केल्यानंतर त्यांच्या वेलनेस बद्दल तुम्ही जो विचार केलाय तो अत्यंत महत्वाचा दिसतोय आपल्याला, म्हणजे त्याचे रिझल्ट जे आहेत, कारण ते अतिशय उत्तम खेळतायत आणि त्यांचा फिटनेस खूप चांगला आहे. पण मग मला डॉक्टर सांगा की हा जो उपक्रम आहे माधवबाग वेलनेसचा, या उपक्रमामागची नेमकी भूमिका काय आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? खरंच म्हणजे माधवबाग गेली जवळजवळ 16 वर्ष आपण क्युरेटिव्ह मेडिसिन मध्ये काम करतोय, म्हणजे हार्ट डिझीज वरती आपण प्रॉपर इंटरनॅशनली एक्सेप्टेड आपल्या पेटंटेड अशा चिकित्सा करून आज जवळजवळ 15 लाखाहून अधिक सक्सेसफुल स्टोरीज आपल्याकडे आहेत. आणि अगदी जेन्युइनली हे पेशंट स्वतःच्या इम्प्रुव्हमेंट बद्दल एवढं भरभरून सांगतात, ती एक गोष्ट होती की खरोखर आपण एका लेवलला आल्यानंतर म्हणतो की खरोखर क्युरेटिव्ह मेडिसिन मधले आपलं जे काम आहे आणि त्याची एक ब्लेसिंग आपल्याला मिळालेले आहेत. तर एक जबाबदारी तर तयार झाली होती आम्हा सगळ्यांवरती की जिथे प्रिव्हेन्शनचा जो भाग आहे, म्हणजे आज जर आपण आलेख पाहिला तर जवळजवळ 2/3 ऑफ द पॉप्युलेशन, 2/3 पॉप्युलेशन आज आपल्या भारतामध्ये अशी आहे की ज्यांची आपण काळजी नाही घेतली, ज्यांची आपण लाईफस्टाईल वरती लक्ष नाही दिलं, लाईफस्टाईल नाही सुधारली, तर कदाचित हीच एक मोठी पॉप्युलेशन काही वर्षांनी आजारामध्ये ऍक्च्युली जाणार आहे. मग आता हे आपल्याला ठरवायचं होतं की आपल्या भारताचं आजाराचं प्रमाण वाढवायचं आहे की हेल्दी माणसांचं प्रमाण वाढवायचं आहे. तिथेच हा विषय सुरू झाला होता वेलनेसचा. आणि काही महिन्यांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनीही अनाऊन्स केला होता एक ग्लोबल ऍक्शन प्लॅन, ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 2025 पर्यंत आपल्या सगळ्या भारतीयांना एकत्र मिळून नॉन कम्युनिकेबल डिझीज, म्हणजे असे आजार की जे संपर्कातनं नाही पसरत आहेत पण हे असे आजार की आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जे पसरत आहेत, या सगळ्या एनसीडीजचं प्रमाण 2025 पर्यंत आपल्याला जवळजवळ 25% कमी करायचं आहे. आता हे खांदे झाले जड की सगळी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. आणि फॉर्च्युनेटली मॅडम, इंडिया इज द फर्स्ट कंट्री, भारत पहिला देश आहे की ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे अलॉंग विथ WHO. आणि प्राऊड टू से हियर की माधवबागने, माधवबाग वेलनेस या एका संकल्पने अंतर्गत ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि मुख्यतः जेव्हा आपण म्हणतो की प्रायमरी प्रिव्हेन्शन, म्हणजे आजार होऊ नये त्याच्या आधी करण्याची काळजी, याच्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे मी नेहमी सांगते आपलं जेवण, आपलं खाणं, आपला डाएट, आपलं न्यूट्रिशन, आणि दुसरं म्हणजे आपली फिटनेस. तर या 2 गोष्टींची सांगड कशी बरं करता येईल आपल्याला, आणि म्हणूनच माधवबाग वेलनेसचा जन्म झाला. आणि ही त्याच्यापाठची अगदी जॉइनिंग अशी आमची भूमिका आहे. आणि याच भूमिकेला पुढे नेऊन या 2 गोष्टींची मुख्य सांगड सांगून की ज्यासाठी फिटनेससाठी विश्वास सर इथे आहेत, आणि आपल्या या पूर्ण न्यूट्रिशनच्या साठी आपल्या स्नेहा परांजपे मॅडम किंवा आम्ही डॉक्टर्स, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन असे काही क्वालिटी फूड आयटम्स आणि असे काही गोल ओरिएंटेड कस्टमाइज एक्सरसाइज प्लॅन्स तयार केलेले आहेत. आणि हे सगळे प्लॅन्स प्रत्येकाने प्रत्येकाला इन्फेक्ट करावं चांगल्या लाईफस्टाईलने, हीच भूमिका याच्या पाठची आहे. आणि जी माधवबाग वेलनेस आज सगळ्यांसाठी ही ओपन केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत माधवबाग आपल्या सगळ्यांच्या वेलनेसचा विचार करतच होतं,
पण अशा एका वेगळ्या पद्धतीने एक पुन्हा एक नवं मिशन घेऊन, एक नवं मिशन डोळ्यासमोर ठेवून माधवबाग पुढे जात आहे, तर मला असं वाटतं की निश्चित सगळ्यांचीच आपली सदिच्छा शुभेच्छा या नेहमीच माधवबाग सोबत आहेत, तर आपले सगळे जे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांच्या सुद्धा या सदिच्छा आणि शुभेच्छा माधवबाग वेलनेस या उपक्रमासोबत निश्चित असणार आहेत. पण मग मला सांगा डॉक्टर की यातनं नेमक्या काय सुविधा आहेत त्याबद्दल काय सांगाल? यातून काय बरं सुविधा आहेत यासाठी आपली जी स्क्रॉल विंडो मध्ये www.madhavbagwellness.com ही जी आपली वेबसाईट आहे ती तर तुम्ही सगळे पाहतच आहात. किंवा मी पटकन एक रन थ्रू करू इच्छिते की माधवबाग वेलनेस शांडर काय काय सुविधा बरं आहेत आपण सगळ्यांसाठी दिलेल्या. तर सगळ्यात पहिले तुम्ही सगळे हे पाहताय की ही आरची थीम आता यामध्ये बघा, रिस्ट्रेन फ्रॉम अनहेल्दी लाईफस्टाईल, ज्या ज्या गोष्टी आपण चुकीच्या करतोय त्यापासून स्वतःला परावृत्त करण्याचा एक प्रयत्न. त्यानंतर रिफ्रेम म्हणजे चुकीचं लक्षात आल्यानंतर परत त्याला नॉर्मलाइज करण्यासाठी केलेले आपले प्रयत्न, आणि या दोघांच्या पुढाकाराने आलेलं रिज्युविनेशन आपल्या स्वतःचं आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचं, आणि त्याच्यानंतर स्वतःलाच दिलेली शाबाशी म्हणजे माझी इम्प्रूव्हमेंट झाल्यानंतर मी स्वतःलाच दिलेले रिवॉर्ड पॉइंट आणि रेकॉग्निशन. आता रेकॉग्निशन कसं बरं, जर माझं वजन कमी झालं तर माझी मैत्रीण मला म्हणते की अगं तुझं वजन कमी झालंय, माझी शुगर कमी झाली तर आपले नातलग आपल्याला म्हणतात की अरे वा तू लाईफस्टाईल सुधारलास म्हणून तुझी साखर कमी झाली. तर हे रेकॉग्निशन एक हेल्दी ऍटिट्यूडने आपण पुढे नेतो. तर ही मुळात ही थीम आहे. आणि याच्या अंतर्गत जर आपण कार्टमध्ये पाहिलं तर काय काय बरं आहे, आज बऱ्याचशा अशा गोष्टी की आपण डीमार्ट किंवा कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग मधून सहज एका बटणाच्या क्लिकने घेतो, परंतु त्याचं न्यूट्रिशनल अनालिसिस आपण करतो का? नाही. तर इथे बघा, अगदी हे जे साधे साधे फूड आयटम्स तुम्हाला दिसत आहेत, जसं या कुकीज मला समोर दिसत आहेत किंवा ऍपल सायडर व्हिनेगर दिसत आहे, अनेकविध प्रकारची कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजे घाणीवरचं तेल. आज आपण जे तेल खातोय हे खूप प्रोसेस नंतर आपल्या घरात आलेलं तेल आहे. तेल आपल्या बाटलीत बरणीत काढताना आपल्या लक्षात येतंय की ते कसा त्याचा रंग आहे आणि कसा त्याचा वास आहे, पण घाणीवरचं तेल का? कारण याच्यात अजिबात प्रोसेसिंग नाही आहे आणि हे अतिशय प्युअर आहे. जेवण बनवताना अगदी एक चमचा तेलामध्ये आपल्या पूर्ण कुटुंबाचं एका वेळची भाजी बनून जाते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तेल हा एक घटक आहे की आपलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी जो कारणीभूत आहे. याच व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर मी काय बरं खावं, नाश्त्याला मी काय बरं खाऊ, तर नाश्त्याचे अनेकविध ब्रेकफास्ट आयटम इथे तुम्हाला दिसत आहेत. एखादा मी तुम्हाला दाखवू इच्छिते की समजा हा लेंटीग्रेन इडली. नॉर्मल आपल्याला इडली माहिती आहे, तांदूळ किंवा उडदाची आपण बनवतो ती पौष्टिक आहे, परंतु ती प्रत्येकासाठी की जिथे कार्बोहायड्रेट कमी खाल्लं जातं तिथे मात्र ती चालत नाही. ही लेंटीग्रेन इडली तुम्हाला दिसते की जिचा रंगही वेगळा आहे, सफेद नाही आहे, कारण याच्यात 6 वेगवेगळ्या लेंटिल्सचं कॉम्बिनेशन आहे. आणि हे कसं बरं मी बनवावं, तर याच वेबसाईट वरती आपल्याला ही इडली बनवताना डायटिशियनचा आपल्या बनवण्याचा व्हिडिओ सुद्धा दिसतो खाली. म्हणजे कुठलाही पदार्थ मी खाताना मी बनवताना काय काळजी घेऊ, किती तेल वापरू, किती वेळ वाफवू, काय काय भाज्या मी त्यात घालू शकते, म्हणजे ओव्हरऑल न्यूट्रिशनची काळजी इथे माधवबाग वेलनेस आपल्या घेत आहे. याच सोबत विश्वास सर इथे आहे, तर निश्चितच कस्टमाइज एक्सरसाइज प्लॅन या सेगमेंट मध्ये जे काही आहे आपल्याला दिसतं इथे की एक्सरसाइजचे खूप स्पेसिफिक प्लॅन, विश्वास सर जर आपण इथे दाखवू शकलात तर खूप छान. येस, हो. तो बेसिकली होतंय कसं की आपण जेव्हा गोष्टी बोलतो की आम्हाला आपल्याला आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे, आपण व्यायाम केला पाहिजे आणि आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली पाहिजे, हे आपण सांगत असतो प्रत्येक माणसाला. पण प्रश्न असा असतो की म्हणजे काय करायचं, म्हणजे आपण काय करू शकतो, मला घरच्या घरी करता येईल का? हा तुमचा मग असा प्रश्न होता मेजरली की मलाही घरच्या घरी करता येईल का. बरोबर, तुम्ही अतिशय चांगला पॉइंट मांडलात की एक्सरसाइज म्हटलं की लोकांना आठवते ती जिम. बरोबर, जिम आठवते मग माझ्या आजूबाजूला जिमच नाहीये कि मला तिकडे पोचता येत नाहीये, मग माझ्याकडे वेळच नाहीये, असे सगळे कित्येक गोष्टीच तिकडे ऍड केलं जातं. बरोबर, आणि अजूनही आपल्याकडे असं वाटतं की जिम मध्ये गेलं तरच माझा व्यायाम होईल. घरच्या घरी आपल्याकडे खरं तर पूर्वापार असं सांगत आलोय की 12 सूर्यनमस्कार रोज घाला,
पण तरी सुद्धा आपण ते मान्य करत नाही. आपल्याला जिम हेच एकदम प्रमाण आपण त्याला मानून जातो. त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की घरच्या घरी काय करता येईल व्यायाम म्हणून. करेक्ट, ऍब्सोल्युटली. सो आपण घरच्या घरी देखील खूप गोष्टी करू शकतो. ह्युमन टेंडन्सी कशी असते माहितीये का, की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय. मोठं करायचं म्हणजे काय, की मला जिम शोधली पाहिजे, मग मला तिकडे कपडे घेतले पाहिजेत, मग शूज घेतले पाहिजेत, आणि मग ते सगळं केलं पाहिजे. आपण फार छोट्या छोट्या गोष्टी जरी घरात करू शकलो तरी आपला व्यायाम आपण इफेक्टिव्हली करू शकतो, आणि हे सगळे जे आपले डिझीज असतील तिकडनं बाहेर पडण्यासाठी किंवा ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि हेच हाच एक पॉइंट घेऊन आम्ही माधोबा वेलनेसच्या अंडर कस्टमाइज एक्सरसाइज प्लॅन आणलेले आहेत. आपण MIB पल्स नावाचं आपलं एक ऍप्लिकेशन आहे, मोबाईल ऍप्लिकेशन, तर त्याच्या अंडर आपले एक्सरसाइज सेक्शन आहे. त्याच्या अंडर हे सगळे आपण एक्सरसाइज प्लॅन लोकांना देत असतो. जे सगळे मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, असोसिएशन आहेत, लाईक वर्ल्ड अमेरिकन डायबेटिक असोसिएशन असेल किंवा WHO असेल, यांच्या गाईडलाईन्सना फॉलो करत आपण ते एक्सरसाइज बनवलेले आहेत. टार्गेट ओरिएंटेड आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत, आणि प्रत्येक माणसाला घरच्या घरी कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक आहे. बरोबर. ते कोणीही माणूस ते घेऊ शकतो. आपण आपलं जर ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर ते इतके स्वस्त आहेत की आपण 20 रुपये पर डे आपल्याला तो एक एक्सरसाइज प्लॅन पडतो. जे कॉम्बिनेशन आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, कार्डिओ असेल, झुंबा असेल, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, याचं कॉम्बिनेशन करून आपण ते एक्सरसाइज प्लॅन बनवलेले आहेत त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी, आणि ऑफकोर्स प्रिव्हेंशनसाठी पण. सो हे आपण अतिशय योग्य पद्धतीने घरी करू शकतो. आपल्याला फक्त मोबाईल चालू करून जे काय समोर आहे ते फक्त फॉलो करायचं. बरोबर. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्की सांगू इच्छिते की MIB पल्स ऍपची जी लिंक आहे ती आपल्या कॅप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामुळे फक्त त्या कॅप्शन वर जायचंय, त्या लिंक वर क्लिक करायचंय. तुम्ही त्या लिंक वर क्लिक केलं की पुढे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी समोर आहेत. आणि MIB पल्स ऍप जे आहे त्याचा उपयोग कितीतरी जणांनी केलेला आहे, किंबहुना आपल्या हेल्थ टॉकच्या माध्यमातूनच अनेक पेशंट्स आपल्या सोबत आले आहेत. आणि त्या पेशंट्सनी रेग्युलर आम्ही MIB पल्स ऍप वापरतो, त्यातले व्यायाम वापरतो, आणि त्या व्यायामांचं मार्गदर्शन घेत आम्ही आमचं आरोग्य सुधारतो हे त्यांनी स्वतः इथे सांगितलेलं सुद्धा. मला असं वाटतं वैभवी मॅडम की जसं तुम्ही तो आर सांगितलात ना, तर मला असं वाटतं की हे सगळं झाल्यानंतर आपला तो आर आहे ना, तो आपल्याला सगळ्यांना रिच करणार आहे. सो मला असं वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने जर आपल्याला हा रिचनेस मिळवायचा असेल तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळायला हव्यात आणि करायला हव्यात, त्या अप्लाय करायला हव्यात. नुसतंच बोलून चालणार नाही, नुसतंच प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणून चालणार नाही, तर त्या प्रिव्हेंशनच्या दिशेने कुठेतरी आपलं एक पाऊल पुढे जाईल याचा विचार आपण नक्की करायला हवा. आणि मला असं वाटतं की आज तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलंय तर लोकांचा अवेअरनेस हा निश्चित अधिक वाढलाय असं मी नक्की म्हणेन. पण आणखी एक गोष्ट मला असं वाटतं महत्वाची आहे की या वेलनेसच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणखी काही संधी याच्यामध्ये आहेत का, डॉक्टर काय सांगाल? हो, निश्चितच. म्हणजे मी वेलकम करते सगळ्यांना वेलनेसच्या या मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी. 2 ऑक्टोबरच्या मुहूर्तावर वेलनेस आपण लॉन्च केलेलं आहे परवाच. डॉक्टर रोहित माधव साने सरांनी स्वतः याचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि खरोखरच ही जबाबदारी पुढे नेण्यासाठी माधवबागची पूर्ण टीम आता सज्ज आहे. आपल्या सगळ्यांनाही आवाहन करते की या टीममध्ये प्रिव्हेंटोलॉजिस्ट म्हणून भूमिका निभावण्यासाठी तुम्ही सगळे मोस्ट वेलकम. आणि या भूमिके अंतर्गत आता जी आपल्याला वेबसाईट दिसत आहे त्याच ठिकाणी एक लॉग इन करून तुम्ही स्वतःच एक लिंक क्रिएट करू शकता. ही लिंक आपली कस्टमाइज लिंक असते आणि या लिंक वरून जिथे जिथे तुम्हाला आरोग्याचं प्रिव्हेंशनचं मिशन पसरवायचं आहे आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये, आपल्या निअर डिअर वन्स मध्ये, ज्या कोणाची तब्येतीची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्या प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आपल्या सगळ्यासाठी की आपण माधवबाग वेलनेस सोबत सामील होऊ शकता. आणि महत्वाचं म्हणजे की प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते की जी खरोखर सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असते.
तर प्रत्येक घरामध्ये असलेली ही व्यक्ती म्हणजे त्या घराची असा आता तो कन्सेप्ट राहिलेला नाहीये की स्त्रीच प्रत्येक घरामध्ये काळजी घेते. कोरोनाच्या काळात आपण पाहिलंय की बऱ्याचशा पुरुषांनी भूमिका घेऊन बऱ्याचशा स्त्रियांना पुढाकार दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा आमचा प्रिव्हेंटॉलॉजिस्ट असावा ही खूप जेन्युइन तळतळीने मी इथे सांगत आहे की खरोखर हे प्रिव्हेंशनचं मिशन पुढे नेण्यासाठी माधवबाग वेलनेस सामील होण्यासाठी या अफिलिएट लिंक वरती तुम्ही लॉग इन करू शकता. काही तुमचे प्रश्न असतील तर तिथे ईमेल आयडी आणि आपले लँडलाईन नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही संपर्क घालू शकता. आणि हे हेल्दी इंडिया हेल्दी हार्ट इंडियाचं मिशन तुम्हा सगळ्यांच्या सोबत आपण पुढे नेऊ शकतो. वा, मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे, हे मिशन आपण नक्की पुढे नेऊ. आणि ऑफकोर्स माधवबाग सोबत यंगिस्तान नेहमीच या सगळ्या उपक्रमांमध्ये सतत सोबत राहिलेला आहे, त्यामुळे यंगिस्तान सुद्धा या आपल्या मिशन मध्ये नक्कीच सहभागी होईल. आपल्या या विषयाच्या दृष्टीने एक दोन काही प्रातिनिधिक प्रश्न जे आलेले आहेत लोकांचे ते आपण थोडेसे घेऊया. वसंत भीमटे यांनी असं विचारले की कस्टमाइज व्यायामामध्ये पर्सनल ट्रेनिंग तुम्ही कसं देणार, विश्वास सर काय सांगाल? ओके, हे जे आपण एक्सरसाइज प्लॅन बनवलेले आहेत हे जसं मी मगाशी बोललो की ते आपल्या जे गाईडलाईन्स आहेत सगळ्या त्यांना फॉलो करत बनवलेले आहेत, हा पहिला प्रश्न झाला. आणि तो प्रत्येक माणसाला करता यावा आपण तसेच तिकडे व्यायाम प्रकार शोधलेले आहेत, त्यामुळे हे टार्गेट ओरिएंटेड असल्यामुळे हे पर्सनलाइज कस्टमाइज प्लॅनच आहेत मेजरली. ओके, तर ते कुठलाही माणूस ऑप्ट करू शकतो आणि कोणालाही याच्यानंतर आपल्याला एक कन्सल्टेशन मिळतं की सुरुवातीला आम्ही त्यांच्याशी बोलतो त्या व्यक्तीशी की तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स आहेत का, तुमच्या आधीचे कुठले व्याधी आहेत का, याची पूर्ण माहिती त्यांना देतो आपण. त्याचा आपण एक रिपोर्ट कार्ड बनवलेला असतो आणि हे 3 महिन्याचं प्रोडक्ट संपल्यानंतर आम्ही परत त्यांच्याशी बोलतो, एक परत कन्सल्टेशन करतो आणि काय काय चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये, रिपोर्ट कार्ड काय सांगतो आहे, किती प्रमाणात त्या लोकांनी हे करू शकलेले आहेत, याचा रिपोर्ट कार्डचा पूर्ण आपण एक ग्राफ बनवलेला असतो आणि वी हेल्प देम अचीव देअर टार्गेट. ओके, बरोबर. म्हणजे या पद्धतीने पर्सनलाइज ट्रेनिंग यामध्ये होत आहे, हे खूप महत्वाचं आहे की त्यांच्या मनात जी एक शंका आहे ती सुद्धा यातनं दूर नक्की झालेली आहे. स्नेहल जांभरे म्हणून आहे, त्यांनी म्हटलंय की हे ऍप कोणीही घेऊ शकतं का, म्हणजे हे ऍप डाउनलोड करण्यासाठी मला असं वाटतं की याला तर एकतर विनामूल्य आहे ते, त्याच्यामुळे डॉक्टर या ऍप बद्दल सुद्धा थोडस एकदा पुन्हा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगा. निश्चित निश्चित, ही डाउनलोड करू शकतं ज्या सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे ती कुठलीही व्यक्ती हे ऍप डाउनलोड करू शकतं. हे विनामूल्य आहे, प्ले स्टोअर वरती इझिली अवेलेबल आहे. या ऍपमध्ये रेग्युलर डाएटचे सेशन चालतात जे आमचे एक्सपर्ट डायटिशियन परांजपे मॅडम घेतात. या ऍप वरती रेग्युलर दिवसभरातून 2 वेळेला व्यायामाचे सेशन चालतात की जे आपल्या माधवबाग खोपोली हॉस्पिटल आणि माधवबाग कोंढाळी हॉस्पिटल इथून लाईव्ह चालतात. सकाळी 6:15 पहिला आपला योग वर्ग सुरू होतो, 7:30 संपतो, त्यानंतर आपले डाएटचे सेशन असतात मधल्या वेळामध्ये आणि दिवस संपते शेवटी 6:30 पुन्हा एक अर्धा तासाचं व्यायामाचं सेशन असतं. हे सगळे सेशन फ्री आहेत, अगदी विनामूल्य हे अवेलेबल आहेत. प्लस हे ऍप डाउनलोड करताना तुम्ही नजीकच्या माधवबागच्या क्लिनिक बरोबर कनेक्ट होऊ शकता, त्यामुळे तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम आला तर तिथे चॅटबॉक्स सुद्धा आहे, तिथे तुम्ही आपल्या डॉक्टरांशी चॅट करू शकता. प्लस अलॉंग विथ हे ऍप इतकं महत्वाचं आहे की जे तुमचं हेल्थ रेकॉर्ड मेंटेन करतं, त्यामुळे तुमचं वजन, तुमची उंची, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचे शुगर, तुमच्या पोटाचं, हे सगळे बेसिक मेडिकल पॅरामीटर्स तुम्ही या ऍपमध्ये एंटर करता आणि जसं तुम्ही आहार व्यायामावरती नियमन नियोजन करता तसा तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट, जेवढ्या वेळा तुम्ही पॅरामीटर्स टाकलेले आहेत तेवढ्या वेळेचा प्रोग्रेस रिपोर्ट या ऍपमध्ये मिळतो. सो एव्हरी वन यू कॅन टेक बेनिफिट ऑफ MIB पल्स ऍप. नक्कीच. आणि आणखी एक प्रश्न त्याला जोडून असा आहे की जसं तुम्ही आता म्हणालात की 6:15 पहिलं आपलं योगासनांचा क्लास सुरू होतो असं आपण एक म्हणूया, तर ते जे सेशन आहे ते जर एकदा MIB पल्स ऍप डाऊनलोड केलेलं असेल तर ते 6:15 सेशन आम्ही 9 पण पाहू शकतो का, अशी काही सोय आहे का?
कुठलंही सेशन जे एम आय बी पल्स ऍपमध्ये होतात हे लाईव्ह सेशन हे आपण 3 दिवसांसाठी त्या व्यक्तीच्या डॅशबोर्डला ऍक्टिव्हच ठेवतो. त्यामुळे 3 दिवसांपर्यंत तुम्ही कधीही कुठल्याही वेळी विथ अ क्लिक ऑफ अ बटन ओनली ते सेशन अवेल करू शकता आणि पाहू शकता, त्यासोबत व्यायाम करू शकता, त्यासोबत जेवण बनवू शकता. पण 3 दिवसानंतर मग पुढच्या 3 दिवसांचं तर येत जातं. ऑफकोर्स ऑफकोर्स. पण म्हणजे मुद्दा असा आहे की काही मंडळींचं म्हणणं असं असतं की आम्ही 6:15 उठू शकत नाही, तर आम्ही 7 वाजता उठलो तर आम्ही 7 वाजता उठून तो व्यायाम करू शकतो का? तर अगदी अगदी इच्छा पाहिजे, इच्छा असेल तर काहीही करता येऊ शकतं. एवढी सगळी सोय खरं तर एम आय बी पल्स ऍपने आणि माधवबागने आपल्याला करून दिलेली आहे. मला असं वाटतं की वेलनेसचा हा उपक्रम आहे आणि या वेलनेसच्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं हाच प्रयत्न माधवबाग सातत्याने करत आहे. असंही सर्वेपी सुखेनसंतु सर्वे संतु निरामया अशी आपली युगानुयुगांची प्रार्थना आहे आणि कुठेतरी त्याच प्रार्थनेला पुढे नेण्याचं काम माधवबाग आज इतकी वर्ष करत आहे आणि यापुढेही अर्थात करत राहील. अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम येत राहतील आणि त्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण पूर्ण मनाने पूर्ण विचारांती आणि पूर्ण म्हणजे ज्याला म्हणतात ना की एक पूर्ण विचार करून पूर्णत्वाने आपण जर त्याच्या विषयाकडे पाहिलं तर निश्चित आपलं आरोग्य आपल्या हातात अतिशय सुरक्षित नक्की राहू शकतं. त्यामुळे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेन की एम आय बी पल्स ऍप डाउनलोड करा आणि एम आय बी पल्स ऍप बद्दलची माहिती जी आहे ती सुद्धा आम्ही नक्की तुम्हाला दिलेली आहे. सो क्लिक केलं तर तुम्हाला नक्की कळेल. आणखीन डॉक्टर जाता जाता आपल्याला काही आणखीन आवाहन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना करायचं आहे का? निश्चितच. महत्वाचं म्हणजे की कोरोनाचा काळ जो आपल्या सगळ्यांवरती आला, पूर्ण जगभरावरती आला, त्यातून कुठे आता हळूहळू आपण सगळे बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून तो प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे, सगळे बाहेर पडतोय. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवूयात, इम्युनिटी स्वतःची छान असायला पाहिजे. इन्फेक्शन कुठल्याही स्वरूपाचं आपल्याला जरी झालं तरी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर मात्र आपल्याला कोणी हरवू शकत नाही. आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आहार आणि व्यायाम ही सांगड मात्र कधीही विसरू नका. याच 2 गोष्टी आहेत की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, बाकी कुठलाही बाहेरचा फोर्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि माधवबाग वेलनेसच्या इथून मी हेच आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे की आहार व्यायाम हा आपल्या हातात आणि अर्थातच हे आरोग्य आपल्याच स्वाधीन आहे. आणि इथेच या सगळ्या प्रोडक्टची अनेकविध रेंज तुम्हाला उपलब्ध आहे आणि कुठलंही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता प्रत्येकाच्या खिशाला परवडेल. डीमार्ट मधून कुठलाही आयटम घेण्यापेक्षा आपण आपल्या पूर्ण इंडियन संस्कृतीनुसार बनवलेले खूप न्यूट्रिशियस आयटम चांगल्या पद्धतीने बनवलेले आणि उत्तम प्रकारचा व्यायाम केलात तर आपल्या इम्युनिटीला आपणच पुढे नेऊ शकतो. नक्की. मला असं वाटतं की हे सगळे फोटोज सांगतायत की ज्या पद्धतीने वेलनेस ओपनिंग झालेलं आहे आणि वेलनेस या उपक्रमाबद्दल आपण ज्या पद्धतीने आज सांगितलंय तर निश्चितच लोकांचा अवेअरनेस निश्चित वाढणार आहे आणि आपण सगळे मिळून त्यासाठी प्रयत्नशील आहोतच. आपण एक पुढाकार एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सगळ्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकायचंय. विश्वास सर आणि डॉक्टर वैभवी आपण या कार्यक्रमात हेल्थ टॉकच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी असेच भेटत राहू दर रविवारी संध्याकाळी ठीक 5 वाजता यंगिस्तान आणि माधवबागच्या हेल्थ टॉक मध्ये. आजच्या पुरतं इथेच थांबूया. नमस्कार.